विधानसभेमध्ये नियम 293 अंतर्गत विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही चर्चा उपस्थित केली होती आणि आम्ही मागण्या केल्या होत्या की अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 25,000 रुपये हेक्टरी मदत करू आणि फळबागांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करू अशा प्रकारची घोषणा केली होती, परंतु त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही, एक नवा पैसा देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं आजही कुठलेही आश्वासन त्या ठिकाणी न देता अक्षरशः शेतकऱ्यांचा वचनभंग करण्याचं काम हे उद्धव ठाकरेजींच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे। एवढंच नाही तर आज मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी करू असं सांगितलं होतं, काल आम्ही ही कर्जमाफी किती फसवी आहे हे स्पष्टपणे निदर्शनास आणून दिलं होतं आणि या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा सातबारा तर कोरा होतच नाही आहे, पण तो कर्जमाफ कर्जमुक्त देखील होत नाही आहे। कशा प्रकारे बँकांच्या माध्यमातून केवळ 55% पैसे हे NPA चे भरले जाणार आहे आणि 45% पैसे हे त्या ठिकाणी बँकांना भरायला सांगितले आहेत ज्या बँका भरणार नाही आहेत आणि त्यामुळे 7-12 कोरा होण्याचा कुठलाही या ठिकाणी प्रश्न नाही आहे। याही संदर्भात कुठलेही उत्तर आज शासनाच्या वतीनं दिलं गेलं नाही। पीक कर्जाच्या व्यतिरिक्त इतर कर्जांच्या संदर्भातली काय भूमिका आहे ती देखील शासनातर्फे ते कर्ज माफ होणार नाही हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे शेतकरी कर्जमुक्तही होत नाही आहे, शेतकरी चिंतामुक्तही होत नाही आहे। आज मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी बंद आहे, 4-4 किलोमीटरची गाड्यांची लाईन लागली आहे, 4-4 दिवस शेतकरी रांगेत उभा आहे। त्या संदर्भातला मुद्दा आम्ही मांडला असता त्याच्यावर देखील सरकारच्या वतीनं कुठलंही समाधानकारक उत्तर हे या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। तूर खरेदीच्या संदर्भात 3.5 क्विंटलचं या ठिकाणी ॲव्हरेज हे पकडलं जात आहे, आमच्या काळात 14.5नी आम्ही ॲव्हरेज पकडून ती खरेदी केली होती आणि त्यामुळे शेतकऱ्याला आज एक प्रकारे फसवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आम्ही ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या योजनांना स्थगिती या ठिकाणी देण्याचं काम होत आहे आणि हे सगळे मुद्दे आम्ही उपस्थित केल्यानंतर त्याच्यावर सरकारच्या वतीनं कुठलंही उत्तर दिलं जात नाही, त्याप्रमाणे म्हणूनच आज आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका मांडली आहे की हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, हे सरकार वचनभंग करत आहे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे आणि म्हणून सरकारचा निषेध आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी सभात्याग आम्ही केलेला आहे। हा प्रश्न आम्ही यापुढे देखील विविध मार्गाने लावून धरणार आहे। जोपर्यंत या सरकारने दिलेली वचनं 25,000 रुपये हेक्टरी आणि 50,000 रुपये हेक्टरी आणि त्याचप्रमाणे सरसकट कर्जमाफी जोपर्यंत ही वचनं ते पूर्ण करत नाही आम्ही या सरकारचा पाठपुरावा करणं सोडणार नाही। दुसरं, या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार या संदर्भात सातत्याने आम्ही विषय लावून धरला आणि आज त्याचं उत्तर देत असताना आमच्या सरकारच्या काळातल्या योजनांची यादीच माननीय मंत्र्यांनी वाचून दाखवली पण त्याचंही आम्हाला समाधान आहे, किमान त्याला त्यांनी स्थगिती दिलेली नाही। एक नवीन कायदा करू असं सांगितलं पण आज रोज महिलांवर जे अत्याचार होत आहेत, कुठे त्यांना जाळलं जात आहे, कुठे ॲसिड फेकलं जात आहे, कुठे बलात्कार होत आहेत, कुठे अपहरण होत आहेत, या संदर्भात मात्र आत्ता लगेच काय प्रभावी उपाययोजना करणार या संदर्भात मंत्र्यांनी काहीही सांगितलेलं नाही, त्यामुळे आम्ही या ठिकाणी सभात्याग केलेला आहे। हे सरकार फसवा सरकार आहे, केवळ फसवा फसवी करत आहे असं आमचं मत आहे। नाही, हे तर निश्चितच आहे की काही भागांमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केल्या पण तरी आम्हाला हरकत नाही, पण किमान शेतकऱ्यांची नावं येऊ द्या, त्यांना कर्जमाफी मिळू द्या। आज कर्जमाफी मिळत नाही आहे, याद्यांमध्ये 2 लाखाचे तर कोणी शेतकरी दिसलेच नाही आहेत, त्यामुळे एकूणच अतिशय फसवी अशा प्रकारची कर्जमाफी या ठिकाणी होती आहे। बँकेच्या संदर्भात आपण मुद्दा उपस्थित केला होता, संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं काही झालेलं नाही, जर होत असेल तर त्याची आम्ही दखल घेऊ, म्हणजे सर्वसर्व केलेली आहे त्या प्रकरणात NPA च्या प्रकरणात। मुख्यमंत्री महोदयांना त्यांचा विभाग काय करतोय माहितीच नाही, कारण मी सभागृहामध्ये त्यांचं परिपत्रक वाचून दाखवलं ज्यामध्ये त्यांनी
2016-17 कर्ज असेल तर 55% भरू, 17-18 कर्ज असेल तर 70% भरू, 18-19 कर्ज असेल तर 85% भरू, अशा प्रकारे आणि उरलेले पैसे बँकांनी भरावे असं स्पष्ट परिपत्रक हे NPA संदर्भात त्यांनी काढलेलं आहे, जे मी वाचून दाखवलेलं आहे, त्यामुळे कदाचित त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली नसेल आणि मी हेही स्पष्ट केलं आहे असा कुठलाही हेअरकट बँका घेत नाहीत आणि त्यामुळे ते कर्ज शेतकऱ्याच्या नावानेच दिसतं, त्याचा अकाउंट NPS दिसतो, त्याला नव्याने कर्ज मिळत नाही। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, विधान परिषदेच्या चर्चेमध्ये शासनाच्या वतीने नवाब मलिक सन्माननीय मंत्री यांनी 5% मुस्लिम आरक्षण देणार ही घोषणा केली, त्यामुळे या संदर्भात जर मुख्यमंत्र्यांचं मत वेगळं असेल तर ते पत्रकार परिषदेत बोलून ते मत वेगळं होत नाही। आज शासनाचं अधिकृत मत हे नवाब मलिक यांनी 5% मुस्लिम आरक्षणाचं मांडलेलं मत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगायच्या ऐवजी असं आमचं मत नाही हे विधान परिषदेमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे आणि आज पत्रकार परिषदेमध्ये देखील गोलमोल उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की आमच्यापर्यंत विषय आला नाही। अरे तुमच्या मंत्र्यांनी विषय मांडलाय, हिमतीनं सांगा की नाही 5% मुस्लिम आरक्षण आम्ही देणार नाही, धर्माच्या आधारावरचं आरक्षण संविधानाला मान्य नाही, त्यामुळे ते आम्ही त्या ठिकाणी देणार नाही, हे हिमतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, पण ते गोलमोल उत्तर देत आहेत। आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की 50% मर्यादेत हे जर आरक्षण दिलं तर OBC आरक्षणावर त्याचा परिणाम होईल, त्याच्या बाहेर जाऊन दिलं तर मराठा आरक्षणावर त्याचा परिणाम होईल, त्यामुळे हे संविधान संमत आरक्षण नाही आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, गोलमोल भूमिका घेऊन चालणार नाही। मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की त्यांच्या नेतृत्वातलं सरकार मुस्लिम आरक्षणाचा कायदा आणणार नाही। जयंत पाटलांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले, पण आघाडी केली म्हणजे देवाचे दरवाजे बंद झाले नाहीत, 100 दिवस पूर्ण होत आहेत म्हणून अयोध्या दौरा केला जात आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे, अनेक मुद्दे आहेत ते घेतलेले आहेत, या 100 दिवसाकडे कसं बघायचं आणि अयोध्या दौऱ्याकडे कसं बघायचं? 100 दिवसामध्ये हे एकमेकाला समजवू शकले नाहीत, एकमेकांमध्ये समन्वय करू शकले नाहीत, यांचे मंत्री मनातील त्या घोषणा करून राहिले आहेत, कोणी 100 युनिटपर्यंत वीज माफ करू अशी घोषणा केली, कोणी 100% अनुदान देऊ अशी घोषणा केली, कोणी आरक्षण देऊ अशी घोषणा केली, आणि त्या घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री नंतर सांगतात आम्हाला हे माहितीच नव्हतं, त्यामुळे पहिल्यांदा या 100 दिवसामध्ये यांनी स्वतः आपला समन्वय करावा आणि त्याच्यानंतर मग जनतेशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा।